श्री स्वामी समर्थ सर्वानवर स्वामी कृपा कायमसा विहित स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी संदेश तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे काम करतात, वाट चुकलेल्यांना पण रस्ता भेटतो, डिप्रेशन नावाची गोष्ट तुमच्या जवळ सुद्धा फिरकत नाही आणि आयुष्याला नवीन दिशा मिळवण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे स्वामी संदेश। चला तर मग बघूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, मार्गदर्शन मिळालं, तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं, त्यानुसार भक्ती सेवा करत असतो। पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते, त्यानुसार जर वागलो, आचरण केलं, भक्ती सेवा केली, तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागता देतील। या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसतं। काही लोक आपल्यासोबत राहून आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात, त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहेत। तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करता त्या त्या प्रत्येक कृतीनुसार स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं हे विसरता कामा नये। त्यांच्याजवळ सर्वांचा हिशोब असतो। नुसतं स्टेटस ठेवून दिखावा करून भक्ती घडत नसते। हो, जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिलं आहे, त्यातील दैनिक जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी दिला पाहिजे। 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मारून स्वामींचं जप, स्त्रोत, पठण, पारायण नक्की केलं पाहिजे। तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती, अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काहीही अर्थ नाही। कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावे। कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील। समोरचा चुकतोय हे सहज कोणालाही कळतं, पण आपलंही कुठेतरी चुकतंय हे कळायला खूप वेळ जातो। आयुष्यात खूप कष्ट आले, संकट तर येतच असतात। स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोस वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवायचं की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगत बाहेर निघतो। सर्व दुनिया अचंबित होते, हीच स्वामींची कृपा असते। प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते, आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमचे स्वामीवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो। जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते आणि हार नाही मानायची। स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात, फक्त विश्वास दृढ ठेवायचा आणि स्वामींची भक्ती सेवा नामस्मरण करत राहायचं। कल्याण होणार यात शंका सुद्धा नाही। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। स्वामी म्हणतात, अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कितीही कधीच हिंमत हारायची नसते। ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल का नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचते। त्यामागे परमेश्वरी शक्ती असते। तसेच तुम्हाला देखील तुमची इच्छित मिळणार, फक्त न डगमगता वाटचाल सुरू ठेवायची आहे। ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो, त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्स्य, हिंसा याचा नाश भक्तीने होतो, पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात। याचा नाश आपण स्वतःहून केला पाहिजे, नाहीतरी प्रगती न होता अधोगतीच होईल। लक्षात ठेवा, हा आपला देह पंचतत्वांनी बनलेला आहे, तो एक ना एक दिवस पंचतत्वात विलीन होणार आहे। या देहाचा गर्व करू नका, देहाचा अहंकार बाळगू नका। अहंकार एक ना एक दिवस पतन करतो, त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा, आत्मकल्याण साध्य करून घ्या। स्वामी म्हणतात, तुम्ही माणसं गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता, भक्ती नाही व्यवहार करता। तुम्ही तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख, याप्रमाणे कराल तर तुमचे आत्म्याचे कल्याण होईल। नुसतं मतलबासाठी भक्ती करू नका। तुम्ही जे काही करणार ते नीट विचार करूनच करा। संपलो, हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, नवीन जोमाने पेटून उठण्याची।
स्वामी म्हणतात, बाळांनो तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात वा तुम्ही कोणत्या जाती धर्मात आहात, गरीब श्रीमंत आहात, ह्या सर्व गोष्टींशी मला काहीही घेणं देणं नाही, मला फक्त तुमच्यातील शुद्ध भावानी ह्या भावनेने केलेला पुकार ऐकायला येतो, हा पुकार ऐकून मी स्वतः तुमच्याकडे धावत येतो, स्वतःला असं घडवा एवढं यशस्वी बना की आज जे तुला नकारत आहेत, ज्याचे स्वप्न तू पाहत आहेस त्यांना तुझं स्वप्न पडलं पाहिजे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते। स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही, त्यामुळे स्वामींच्या इच्छेत इच्छा मानून राहायला शिका। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माया।